चबा आजारी आहे म्हणून अंबागाकीने त्याला शाळेत नाही धाडलं. ठीक आहे, माईस खाली. आणि काय रे तो सुदीप कुरसाळे का नाही आला आज? मास्टर, त्याचा बाज नाश करून येणार आहे, त्याला आणाय गेलाय क्यू का? त्याच्याही वडिलांची तब्येत बरी नाही वाटत. जेलात होता त्याचा बाज. काय केलं त्याच्या वडिलांनी? तुमच्या तिथे पाडगळे गुरुजी होते ना, ते मुलांना लई त्रास द्यायचे म्हणून सुदीपच्या बापांनी त्याला लई धुवापटलं. मग 6 महिने गुरुजी इस्पितळात आणि सुदीपचा बाप 4 वर्ष जेलात. बर बर, आज आपण गणित गणित शिकणार आहोत. माझ्या लाडक्या शिष्या, तू उद्यापासून शाळेत आलाच नाहीस तर कसे? म्हणजे काय, तू एवढे मानसिक कष्ट घेऊन शाळेत येतोस, वर पुस्तकांचा खर्च, शाळेची फी, एवढे सगळे कशासाठी? मास्टर, तू बघा सुबले आला. ये काय रे चंदन सुबले, तू शाळेत येणार उशीर का झाला? गुरुजी, मी आवशीच्या दलनाने गिरणीवर गेलतो. येईलच बघ एवढ्यात. चल आता चला. दिसभर भीर 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 फिरत राहते तुझ्या माग. मध्ये चालली माझ्या जीवाचं पीठ करून किती छोशील बिचाऱ्याला. मी आज ते तर कवास खेचून घेऊन गेले असते उसाच्या शेतात. तोंड बघ कसं झालंय बिचाऱ्याच. काय राहू शकती हे दादा म्हण. दादा, पण मी काय म्हणतो आता, कुणा बाई रात्रीच्या वेळी भूत्याच्या हिरेवर जाऊन घागरभर पाणी घेऊन येणार आहे? भूत्याची हिर काय डोसक बिस्क फिरलं काय तुझं? काय दिंड काढतोस का माझी लेका? अरे घबरान माझ्या बाबा. पण मी काय म्हणतो दादा, तू भूत्याची हिरेवर गेलासच तर वापस काय येत नाहीस बघ. ए, आता आपल्याला फिकीर नाही कळलं? एकदा आपण शपथ घेतली म्हणजे घेतली. उगा कशाला जायचं जंगलात एवढं जवान गडी? तुला काय माहित जवान हायत्यो का? बघून कळतं आम्हाला तुझ्यासारखं उसाच्या शेतात नाही जाया लागत. निलाजरी कुठली ए, हळू बोल की गई येडी. तू काय एकतरी दंताळ्या? कुठं काय, म्हणलं त्या भूत्या पायी समजा आयुष्य इसकळीत झाल्या. गावाच्या मानगुटीवरतीच बसलाय जणू भूत्या. आणि हे सर्व ऐकी तू शंभ्यासारखा तिथेच उभा राहिलास. आयुष्याचे दळण होईल तेव्हा कळेल. अरे तुम्हा सर्वांना मी किती वेळा सांगितले की भूत्याबद्दल कोणी काही बोलायचे नाही, ऐकायचे नाही, पण सगळे व्यर्थ. जा बैस जागेवर बैस. गुरुजी, तुम्ही भी भूत्याला टारकता? अरे भूत्याला तर सगळेच घाबरतात माझ्या सोन्या. एक तूच आहेस की ज्याला ना देवाचे सोयर आहे ना भूत्याचे. असो आज आपण शिकणार आहोत. भूत माणसांना खाऊन टाकतो गुरुजी. बाळ चिखलू, तू एकदा जंगलात जाऊन समक्ष भूत्यास का नाही विचारत? नाही म्हणजे काय, तो जर नाही म्हणाला तर तुला तुझे उत्तर मिळेल, आणि तो जर का हो म्हणतो तर आम्हा सर्वांना कायमचा सुटकारा मिळेल. कसे असो आता या वायफळ गप्पा पुरे. दोन संख्यांचा मसावी म्हणजे काय आणि मसावी काढण्याच्या दोन पद्धती यांचा अभ्यास आपण यापूर्वी केलेला आहेच. आता 3 संख्यांचा मसावी कसा काढायचा हे बघूया. बघा म्हणजे आता उदाहरणार्थ